पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अरे वा, भाऊ बीज म्हणून विठ्ठलाला वाळत आहेस वाटत. नशीबवानच ग बाई, हा विठ्ठल निमूटपणे तुझ्याकडून ओवाळून तरी घेतोय. नाहीतर मी 20 वर्ष झाली तुझे बाबा रक्षाबंधनाला ना माझ्याकडून राखी बांधून घेत, ना भाऊ बीजेला माझ्याकडून ओवाळून घेत. हो मामी आत्या, म्हणजे दरवर्षी ना माझ्याही लक्षात येतं हे सगळं, पण विचारायची हिंमतच नाही केली. आज तू विषय काढलाय म्हणून विचारते, का वागतात ग बाबा तुझ्याशी असं? नशीब ग नशीब, माझ्यासारखी दुर्दैवी बाई तुला जगात सापडणार नाही. 20 वर्ष झाली भाऊबीजेला ओवाळणीचं ताट तयार करते, त्यात दादाच्या आवडीची खीर ठेवते, पण दादा दादा माझ्याकडे बघत सुद्धा नाही. मला तर असं वाटतंय ना, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी अशीच वाट बघत राहणार आहे. मी मेल्यावर तरी त्याला आठवण येईल का ग माझी? मामी आत्या प्लीज प्लीज असं नको ना बोलूस तू. तू आधी शांत हो बरं, मी बोलेन बाबांशी आणि त्यांना सांगेन की या वर्षीपासून प्रत्येक भाऊबीजेला तुझ्याकडून ओवळून घ्यायचं कायमचं. तुला वाटतं तुझे बाबा ऐकतील? हट्टी आहे तो, खूप हट्टी आहे. मामी आत्या अगं, प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न केल्यावर देव सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करतो. हे बघ, आज तुझी इच्छा पूर्ण होते की नाही बघ. चल चल चल, पटकन मस्त तयार हो. मामी आत्या एक मिनिट, तू अजूनही सांगितलं नाहीस असं काय घडलं होतं ज्यामुळे बाबा एवढे चिडले तुझ्यावर? मी म्हटलं ना, माझं दुर्दैव, बाकी काही नाही. वीस वर्ष झाली या गोष्टीला, पण असा एकही दिवस नाही गेला दादा की तुझी आठवण नाही आली. शैला, बाबा त्या ऍक्सिडेंट मध्ये दादा आणि वहिनी दोघही कायमचे सोडून गेले मला. मग दादाचा हा बिझनेस, त्याचं एक घर, हे कसं सांभाळलं ना ते माझं मलाच माहिती आहे. पण कधी कधी खूप ओझ वाटत या सगळ्याचं, कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटत. यापूर्वी मी ज्यांच्याकडे माझं मन मोकळं करायचे ते कुणीच आज माझ्यासोबत नाही आहेत. कोणीतरी दुर्दैवाने गेलं. तर कोणी मुद्दामून. अगं पण मी आहे ना, लहानपणी तू छोट्या मोठ्या गोष्टी मला येऊन सांगायचीस, मग आता काय झालाय? आजही तू तुझं मन माझ्यासमोर मोकळं करू शकतेस ना? खरंच करू शकते, अगदी करू शकते मी मन मोकळं. म्हणून तुम्ही सुखासमाधानाने असावं असं वाटतं मला. तू अशी उदास असताना सुद्धा, म्हणूनच माझ्या दुःखाची यादी मी तुमच्या समोर नाही वाचत ना बाबा. कारण भूतकाळातल्या आठवणींची उजळणी करत बसले ना तर माझा भविष्यकाळ रुसेल माझ्यावर. माझा भविष्यकाळ प्रभास आहे आणि या सदावर्ते टेक्सटाईल्सचा सुद्धा. म्हणूनच त्याच्या आयुष्यातून हे म्युझिक कायमचं बाद करणार आहे मी. आणि प्रेम, त्या वाटेवर तो कधीच जाणार नाही याची काळजी मी घेईन. प्रभास कुठल्याच मुलीच्या प्रेमात पडणार नाही.
बाजूला ना एक सेकंद बाजूला कशाला मी काय करतेस अगं एक तर तुला खीर बनवता येत नाही मग अशा खोट्या पोजेस देऊन सेल्फी काढून काय करणार आहेस प्रभासला पाठवणार बाजूला परत खोट सतत खोट उर्मी मी किती वेळा नाही नको 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 ताई तुझं सल्लागार समिती भाषण नको मी जाते उर्मी हा ऐक ना मी खीर बनवून घेते तू तोपर्यंत तो ओवाळणीची तयारी कर हा कोणाची ओवाळणी ऐक ना ह्या वर्षी ना मी बाबांना सांगून मामी आत्याकडून त्यांना ओवाळून घ्यायला लावणार आहे आई दादा मामांना ओवाळणार शक्यच नाही जेवढं सांगितलं तेवढं कर ना ओवाळणीची तयारी कधीचीच झालेली पण तुमच्या बहिणीला त्या रूम मधून बाहेर यायला मुहूर्त मिळायला हवा ना मी काय एकटीच बडबडते इथे अहो मूर्ख आहे का मी एकटीने बडबडायला मला काय माहिती काय तुमची हिम्मतच कशी झाली असं बोलायची माझ्याशी ऐक ना नाही नाही तुम्ही असं बोलूच कसं शकता मला ऐक ना आपण ऐक बी काय नाही मला आपण काम करूया खूप वर्षाला आपण सेल्फी काढलेला आपल्या दोघांचाच कोणीतरी यायच्यात आपण पटकन सेल्फी काढतो एक प्लीज हा अरे मीर ये ना तू पण ये ना सेल्फी मध्ये मस्त सेल्फी काढूया हो मी एकटाच कशाला एक काम करतो मी काला पण बोलतो हा मग मस्त आपला असा एक फॅमिली सेल्फी काढूयात येस आणि त्याला एक छान हॅशटॅग पण देऊयात काय काय हॅशटॅग लाचार सदावर्ते फॅमिली सेलिब्रेटिंग दिवाळी 2022 लाज कशी नाही वाटत तुम्हाला मिहीर चुकीचं बोलत नाहीये मी प्रत्येक वेळेस पैशांसाठी आत्यासमोर असं हात पसरून उभं राहायचं आपण लाचारासारखं प्रत्येक महिन्याचा पगार असो कुठलाही सण आला की बोनस असो आपण आपले हात पसरून उभं राहायचं बस कुठलीही एक्सप्लेनेशन देऊ नका तुम्ही तुमच्या धमक असती ना तर हे असं आत्यासाठी वाट बघत इकडे उभं राहायला लागलं नसतं आपल्याला मिहीर बास इथं आधीच ना त्या माणसांनी डोक्याला ताप देऊन ठेवलाय अजून आलेल्या नाही दरवर्षीची नाटक आहेत स्वतःला त्या बेडरूम मध्ये कोंडून घ्यायचं आणि मग इमोशनल ड्रामा करत बसायचा सुनबाई जरा विचार करून बोल शैला किती कठोर वाटली ना तरी काही नात्यांच्या बाबतीत ती अतिशय हळवी आहे आणि त्यामुळेच मला तिचं वाईट वाटत हा मामा हे तुझ्या मामी आत्याला दे काय ओवाळणी पाडव्याची मामा एक विचारू मामा मी इतकी वर्ष तुला बघती तू दरवर्षी मामी आत्याला ओवाळणी घालतोस पण तिच्याकडून ओवाळून कधीच घेत नाहीस वर्षातून एकदा तिला साडी आणून देतोस पण तिच्यासोबत खरेदीला कधीच जात नाहीस तिने कधी पैसे मागितले तर निमूटपणे तुझ्या पाकिटातून पैसे काढून देतोस पण कशासाठी हवेत हे तू कधीच विचारत नाहीस तिने तुझ्या मनाविरुद्ध वागलं तर तिला काही बोलत नाहीस आणि तुला आवडेल असं वागलं तर त्याची दखलही घेत नाहीस मामा अरे हा सगळा काय प्रकार आहे म्हणजे घरातल्या लोकांशी जितक्या मनमोकळेपणाने वागतोस बोलतोस तसं मामी आत्याशी का नाही वागतस हे सगळं संबंधासाठी तू अजून लहान आहेस मी
मी लहान आहे मामा. अरे मी नाही नाही मी वयाचं म्हणत नाही आहे, मी अनुभवाचं म्हणतोय. कसे ना बाळा, आपण किती पावसाळे पाहिले त्यापेक्षा आपण त्यातल्या किती पावसाळ्यांमध्ये भिजलो हे जास्त महत्वाचं आहे. मामा प्लीज, असं कोणत्यात नको ना रे बोलूस. तू आता जे काही बोलला ना त्याचा मला काहीच अर्थ समजला नाही. एखाद्या गोष्टीचा अर्थ समजण्यासाठी एक ठराविक वेळ यावी लागते. एखादी गोष्ट कळणं आणि ती समजणं यात खूप मोठा फरक आहे. शैलजा, हे पाकिट अगदी तुझ्यासारखं आहे. वजनदार. तू कितीही कौतुक केलंस तरी या पाकिटाचं वजन यापेक्षा वाढेल असं अजिबात समजू नकोस. थँक्यू अंसा, तुम्ही मला दर दिवाळीला न चुकता पाकिट देता. मला की नाही भरूनच येत. हो का? मग वर्षाचे 365 दिवस असंच स्माईल ठेव चेहऱ्यावर. थँक्यू आत्या. ऍक्च्युली नेहमीसारखा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुझ्या वेळेचा आणि दिलेल्या या पैशांचा सदुपयोग कर. थँक्यू आत्या. सुखी राह. आ तू पैसे नकोत मला. मी ज्या कॉन्सर्ट्स करतो, म्युझिकल शोज करतो, त्यातून मी पैसे कमवतो आणि ते पुरेसे आहेत मला. मला फक्त तुझे आशीर्वाद हवे. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर असणार आहेत. मामी आत्या, तूच म्हणाली होतीस ना ही खीर बाबांना आवडते. हो, ही खीर बाबांना दे आणि थोडं गोड बोललीस ना ते नक्की तुझ्याकडून ओवाळून घेतील की नाही बघ. वीणा, जरा देवळात जाऊन येतो. बाबा. थोडं थांबा ना. काय ग, काही काम आहे? काम नाही, जरा या ना पाटावर बसा. पाटावर कशाला? बाबा हो, आज भाऊबीज आहे ना आणि मामी आत्याची अशी इच्छा होती की तिने तुम्हाला ओवाळा. ही वकिली तू केव्हापासून करायला लागलीस? तुझ्या मामी आत्याने सांगितलं का? बाबा तसं काही नाहीये आणि माझी इच्छा आहे की तू. वीणा, तुझ्या सगळ्याच इच्छा मी नेहमीच पूर्ण करत आलो, पण त्याचा अर्थ असा नाही तू वाटेल ती इच्छा प्रदर्शित करावी. आणि एक सांगतो तुला, आपली मनशांती, आपलं स्थैर्य, आपली मूल्य याचा भंग करणाऱ्या माणसापासून नेहमी 4 हात लांब राहा, तर त्याचा परिणाम कदाचित आपल्या नात्यावर होईल. बाबा हो, मला सगळ्याच नात्यांची तेवढीच काळजी आणि आपण एकाच घरात एकाच छताखाली राहतो, एकमेकांना सुख दुःख वाटून घेतो, एकमेकांना सांभाळून घेतो. माफ करा पण तुम्ही तर या घरात सगळ्यात मोठे आहात. तुम्ही प्लीज मामी आत्यांशी असं नका ना वागू. ओवाळू द्यात ना मामी आत्याला प्लीज. प्रवास बाळा, तू तरी लवकर तयार हो. आजोबा, मी तयार आहे.
तुझा एकदा कॉल झाला ना की आपण भाऊबीजेला सुरुवात करू. दादा मीही का कुठे गेले, तिच्यामुळे केवढा उशीर होतोय भाऊबीजेला. ती तयार व्हायला गेली आणि उशीर कोणामुळे होतोय ना ते माहितीच आहे सगळ्यांना. मीही का पण ना आता 5 मिनिटांपूर्वी रेडी होऊन आली होती आणि आता परत रेडी व्हायला. थांबा मी आणतो मिकीला. प्रभास तू कशाला जातोस तिला आणायल? आणतो ना. नको, मिहीर आहे ना तिचा सख्खा भाऊ, तो आणेल तिला. मिहीर बाळा जा मिहिकाला घेऊन ये. आई आज भाऊबीज आहे ना, मिहिकाचं लग्न नाहीये, मी जाऊन तिला घेऊन यायला. मिहीर मिहीर जा पटकन घेऊन ये. काय ग जा पण मी जा. पण बाबा तुम्ही मामी आत्याकडून ओवाळून का नाही घेत? वडिलांना हे असले प्रश्न विचारणे इतकी मोठी नाही झाली असतो वीणा. अजून तुला तुझ्या मर्यादांचा विसर पडलाय का? बाबा हो, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात आहे माझ्या. पण एक भाऊ म्हणून तुमच्या बहिणीच्या भावनांचा विचार करावा एवढंच वाटतं मला. भावनांना विनाकारण नात्यांशी जोडू नकोस वीणा. जीव लावण्यासारखा माणूस असेल ना तर आपण त्याच्याशी आपलं काय नातं आहे याचा विचार सुद्धा करत नाही. आपसुकच त्याच्या भावनांचा विचार करायला लाग. देवळामध्ये आरतीसाठी लवकर ये. नसत्या माणसांमुळे खोळंबा नको उगाच. बाबा बघितलास माझ्या मेलीच्या नशिबात ओवाळणी नाहीये ग. तू सांगितलंस म्हणून मी एवढी तयार झाले आणि स्वतःच हसू करून घेतलं. मामी आत्या मामी आत्या ग नेमकं काय घडलं असेल ज्यामुळे बाबा कधीच मामी आत्याकडून ओवाळून घेत नाहीत? मिहिरराव बसा या. चल 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 बाहेर पण जायचंय. तू ओवाळायला. मी आधी दादूला ओवाळणार मग मिहिरला. मिही का काय वेडेपणा आहे? वेडेपणा नाहीये मग, उलट ही गोष्ट मी आधीच करायला हवी होती. एनिवे या वर्षीपासून मी ठरवलंय आधी दादूला ओवाळायचं. का तो पॉकेट मनी देतो तुला? अरे एक मिनिट का तो सोडतो कॉलेजला. मिहीर एक मिनिट, भाऊ बोलतोय ना बहिणीशी. मिहीर बोल. मी सख्खा भाऊ आहे तुझा, विसरलीस? मी काहीच विसरले नाहीये मिहीर. उलट अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुझ्या लक्षात नसतील. नाही ऐक ना, तुला आठवतंय मी लहान असताना सायकल शिकत होते आणि मी जोरदार पडले होते एकदा, ढसाढसा रडत होते. तेव्हा दादू मला हसवण्यासाठी माझी समजूत काढण्यासाठी कार्टूनच्या आवाजात बोलत होता माझ्याशी. मिकी नाही नाही एक मिनिट, मी बोर्डात टॉप केलं होतं. नाही तुला आठवत नसेल कदाचित, पण मी केलं होतं. तेव्हा सगळ्यांनी पेढे आणायच्या आधीच दादू माझी फेवरेट पेस्ट्री घेऊन आला. मला स्वतःच्या हाताने ती पेस्ट्री भरवली, माझ्या डोक्यावर किस केलं आणि म्हणाला
सो प्राउड ऑफ यू माय लिटिल सिस. विकी इट्स ओके. नो इट्स नॉट ओके. माझ्या कुठल्याच मुमेंट्स मध्ये तू माझ्यासोबत कधीच नव्हतास मिहिर, पण दादू माझ्यासोबत माझ्या प्रत्येक मुमेंट मध्ये होता, आहे आणि राहील. ही इज माय बेस्ट बडी.